मुंबई कांग्रेस कार्यकारिणी सदस्य और चेंबूर कांग्रेस स्लम सेल अध्यक्ष नीलेश श्याम नांचे ने कोरोना लॉकडाउन में परेशान लोगों को राशन अनाज बांटकर उनकी मदद की। चेंबूर नाका स्थित उनके जनसंपर्क कार्यालय में महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड के हाथों यह राशन अनाज वितरित किया गया। इस दौरान मुंबई कांग्रेस नेता संदीप शुक्ला और दक्षिण मध्य मुंबई कांग्रेस कार्याध्यक्ष कचरू यादव सहित कई वरिष्ठ नेता व कार्यकर्ता मौजूद थे। मी कोरोना काळामध्ये सगळीकडे सॅनिटायझरचं काम करत होतो आणि सॅनिटायझरचं काम करताना मला असं जाणवलं की लोकांना आज घर मांडलेलं आहे ना, खाण्यासाठी काय नाही, भुकेचा प्रश्न भरून होता। लोक कोरोनापासून आपण भुकेपासून भुके वाटतो। जेव्हा मी आम्ही निर्णय घेतला की आपल्याला यांना अन्नधान्य वाटत नाही, त्यावेळी आता आमचं मोठं रक्तदानाचं शिबिर घेऊन चाललं होतं। पण रक्तदान शिबिरला माणसंसुद्धा आम्ही ठेवायला नाही आहे, रक्तदान आम्ही केलं, आमची इम्युनिटी डाऊन होतं। मग मी तो विचार केला, आम्ही आता मी 500 जणांचं पॅकेज तयार केलं। 500 जण पॅकेज मी आता पहिलं आजचे टाईम जातून 200 जणांचं आज आमचं चाललं आहे। 200 पॅकेज द्यायचं, एक महिन्याभराचं जेवण त्यांच्या घरी पोहोचेल सर्व घटकांनी बसून, सर्व असं आमचं चाललं आहे, जेणेकरून त्यांची इम्युनिटी चांगली राहील। कोरोना काळामध्ये त्यांना काही धगा होणार नाही, कारण माणसाला औषधावर जगणं, त्याच्या पोटावर जगणं हे माझं प्रथम मला जेवढं होईल, गायकवाड साहेबांनी सांगितलं आम्हाला सर्व जेवढं होईल जनतेपर्यंत, जनतेला हे मदत करा, हे एक माझं सेवा कार्यालय आहे, पण या सेवा कार्यालयातून आम्ही सेवा द्यायचा प्रयत्न करतो। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई।